गुजरातच्या निवडणुकीच्या हेतूनं असावं किंवा महाराष्ट्रातलं अकार्यक्षम सरकार असावं हे या गोष्टीला थांबू शकले नाही, म्हणून आपले इथले प्रकल्प गुजरातमध्ये गेलेले आणि मला वाटतं महाराष्ट्राचं मोठं नुकसान या सगळ्या चार प्रकल्प आणि येणाऱ्या काळात सुद्धा जे जे या होतंय याच्यामुळे झालेलं आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात तरी या सरकारने अशा पद्धतीनं गुंतवणूक जी होते ती महाराष्ट्रात प्रभावीपणे व्हावी यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. की राहुल गांधी आणि आदित्य साहेब एकत्र गेले का या लोकांना मिरच्या लागल्या. मला वाटतं 25 वर्ष युतीत ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्यांना ते नाव चालत होतं आणि आज त्यांना ते नाव चालत नाही. मला वाटतं हा ढोंगीपणा आहे सगळा. निर्मिती प्रकल्प जे गुजरातमध्ये गेले तर मध्य प्रदेशमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प नाही, याच्यावर तर सातत्यानं महाराष्ट्रात जी गुंतवणूक हो पाहत होती महाविकास आघाडीच्या काळात, मग वेदांत फॉक्सकॉन असेल, बल्ब ड्रग असेल, मेडिकल डिव्हाइस असेल, टाटा एअरबसचा प्रोजेक्ट असेल, हे सगळे प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेले. ही भूमिका माननीय आदित्य साहेबांनी मांडली की गुजरात सुद्धा आपल्या देशातलं एक राज्य आहे, परंतु हे जे होणार आहे तिकडे गेले आपल्याकडे हो घातले होते या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांनी त्या पद्धतीनं कारवाई सुरू केलेली होती, परंतु गुजरातच्या निवडणुकीच्या हेतूनं असावं किंवा महाराष्ट्रातलं अकार्यक्षम सरकार असावं हे या गोष्टीला थांबवू शकले नाही, म्हणून आपले इथले प्रकल्प गुजरातमध्ये गेलेले आणि मला वाटतं महाराष्ट्राचं मोठं नुकसान या सगळ्या चार प्रकल्प आणि येणाऱ्या काळात सुद्धा जे जे या होतंय याच्यामुळे झालेलं आहे. मला वाटतं येणाऱ्या काळात तरी या सरकारने अशा पद्धतीनं गुंतवणूक जी होते ती महाराष्ट्रात प्रभावीपणे व्हावी यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. की राहुल गांधी आणि आदित्य साहेब एकत्र गेले का या लोकांना मिरच्या लागलेल्या. आणि आदित्य साहेबांनी सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे की या भारतातली लोकशाहीच धोक्यात आहे. आत्ता कोणीतरी लोकशाहीचं बूम पडलं तर सांगितलं की लोकशाहीच धोक्यात आहे भारतात, हे सत्य आहे. आणि म्हणून ही लोकशाही धोक्यात असताना जर एखादा व्यक्ती एखाद्या पक्षाचं नेतृत्व जर अशा पद्धतीनं या हिंदुस्थानला या भारताला जोडण्यासाठी काही मोहीम हाती घेत असेल तर मला वाटतं त्याचं स्वागत केलं पाहिजे. त्या स्वागताच्या भूमिकेतून माननीय आदित्य साहेब राहुलजी गांधी यांच्यासोबत मी सुद्धा त्यांच्यासोबत होतो. आम्ही पूर्ण 9 किलोमीटर या भारत जोडो यात्रेत सहभागी झालो होतो. मला असं वाटतं याच्यातून जो संदेश गेला जसं तुम्ही सांगितलेला एक संदेश आहे, पण याच्यातून हाही संदेश गेला की ही युवा शक्ती राहुल गांधीच्या रूपाने असतील आदित्य साहेबांच्या रूपाने असेल ही महाराष्ट्रात एकत्र आली तर येणाऱ्या काळात परिवर्तन अटळ आहे. मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब हे प्रबोधनकारांचे नातू आहेत. या प्रबोधनकारांनी या महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं अंधश्रद्धा जातीय प्रथा याच्यावर आघात केलेला आहे आणि तीच परंपरा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील माननीय आदित्यजी ठाकरे साहेब असतील यांनी पाळलेली आहे. वाटतं हा विषय पक्ष नेतृत्वाचा असतो. संपर्कात राहायचं तर ते पक्ष नेतृत्वाशी पक्षप्रमुखांशी आदित्य साहेबांच्या राहतील. मला याच्यातली कोणती अधिकृत माहिती नाही. नाही, मित्र मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळं आहे. मैत्री मैत्री पुरती असते, राजकारणात मैत्री नसते एवढं मला माहिती आहे. त्यामुळे ती तेवढ्या पुरतीच मर्यादित ज्यांच्याशी कोणाशी असेल ती आमची असते. त्याच्यात त्याचा राजकारणात मिश्रण नाही होऊ शकत. मला असं वाटतं हे खालच्या स्तराचं राजकारण त्यांच्याकडून चालूच आहे. परिवारामध्ये दसऱ्याच्या सभेच्या दिवशी सुद्धा ठाकरे कुटुंबियापैकी काही जणांना त्यांनी व्यासपीठावर आणलं होतं. आता कुठे आहेत ते? दसऱ्याच्या नंतर त्या सभेच्या नंतर त्यांना विचारायला कोणी गेलं का शिंदे गटातले लोक किंवा नेते? आणि म्हणून हे खालच्या स्तरावरचं राजकारण आहे. परंतु याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. याने काही राजकीय परिणाम थोडी होत असतात. त्याचाच अर्थ असा आहे की सुषमाताई जो आघात जो हल्ला करतात तो जिव्हारी लागतोय हे स्पष्ट झालेलं. हे बघा उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर कार्यक्रमात सुद्धा सुस्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री पदावर असताना सुद्धा ज्या दिवशी घटना घडली थांबवू शकत होते, परंतु ज्याच्या मनात अशा पद्धतीनं विष पेरलेलं आहे अशा लोकांना थांबून आज नाही तर उद्या विष ओकलं जाणारच आहे. म्हणून उद्धव साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की ज्याच्या मनात अशा पद्धतीनं पाप आलेलं आहे गद्दारीचं त्याच्यासाठी माझे दरवाजे खुले आहेत. आणि म्हणून असं थांबवायचं ठरवलं तर याच्यातले 50-60% लोक तर सहज थांबवता आले असते.
परंतु उद्धवजींची सुस्पष्ट भूमिका, ज्याच्या मनात पाप आलेलं आहे, ज्याच्या मनात पाप आलं त्याला थांबवण्यात कोणताही अर्थ नाही, हे सुस्पष्टपणे पक्षप्रमुखांनी सातत्यानं सांगितलेलं आहे. परंतु हेच उत्तर त्याला आहे की ज्याच्या मनात पाप आलं त्याला वारंवार थांबवण्याची गरज. सरकार गेलं शिवसेनेला भारत जोडो मध्ये चर्चा चालू असताना स्वतः गजाभाऊंनीच अशा प्रकारे इन्कार केलेला होता आणि त्यानंतर तेही पक्षाच्या सगळ्या कार्यक्रमात उपक्रमात प्रवेशाच्या दुपारच्या पर्यंत सुद्धा ते अशाच कार्यक्रमात होते, शिवसैनिकाशी भेटले होते आणि त्यांनी अचानक त्यांना मला असं वाटतं असं वाटलं की आता माझं या पक्षात ज्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं की ज्येष्ठांचा मान ठेवला जात नाही, मला असं वाटतं ज्येष्ठांचा मान ठेवला जात नाही हे करत असताना त्यांना पक्षाने माझ्या माहितीप्रमाणे 4 विधानसभा 2 लोकसभा या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ते ज्येष्ठ नेते, मी काही त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात किंवा मी पक्षाचा वरिष्ठ नाही, परंतु निश्चित एक आदरणीय संघटनेच्या कामात त्यांचा पुढाकार होता. परंतु असं असताना एवढं मोठं नेतृत्व असताना आज जे शिंदे गटाच्या नेतृत्वाखाली ते गेले, शिंदे तरी कोण आहे गजाभाऊ समोर, जर संघटनेची सिनियरिटी वरिष्ठता जर बघितली तर मला असं वाटतं निश्चित त्यांनी जो आरोप केला शिवसेनेवर किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांवर हा चुकीचा आरोप केलेला आहे. एवढी सगळी संधी पक्षाने दिलेली असताना एक ज्येष्ठ नेत्याने अशा पद्धतीनं पाऊल उचलणं दुःखदायक आहे आणि क्लेशदायक सुद्धा. तुम्ही रोज दाखवता सगळ्यांच्या चॅनलवर अतिवृष्टीमुळं महाराष्ट्र त्रस्त आहे, ओला दुष्काळ जाहीर करायची मागणी सातत्यानं शेतकरी करतायत, मुख्यमंत्री काय बोलतात माहिती नाही, त्यांचे मंत्री कृषी मंत्री असेल उद्योग मंत्री असेल उद्योग मंत्री वेगळ्याच भूमिका मांडतात, उद्योगावर बोलतच नाही, कृषी मंत्री कृषी विभागावर बोलत नाही, महिलावर टीका टिप्पणी करतात, शेतकऱ्यावर टीका टिप्पणी करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या महाविकास आघाडीच्या आणि विशेषतः शिंदे गटाच्या आमदारामध्ये मंत्र्यामध्ये स्पर्धा लागलेली आहे. टीका कोणी खालच्या पातळीवर करायची, मग गुलाबराव पाटलांची असेल, अब्दुल सत्तारांची असेल, अन्य काही लोकांची असेल, आणि म्हणून अशा पद्धतीनं जर राज्यकारभार अशा पद्धतीनं चालू आहे तर मला असं वाटतं निश्चित या महाराष्ट्रासाठी हे नुकसान करणार आहे, आणि म्हणून हे सरकार जितक्या दिवस राहणार तितक्या दिवस महाराष्ट्राचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होणार आहे.